2019 ची लोकसभा निवडणूक भाजपनं महाराष्ट्रात 25 जागा लढवल्या होत्या आणि त्यातली बारामती आणि चंद्रपूरची जागा सोडली तर एकूण 23 जागा जिंकत भाजप राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. त्यानंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली आणि बदललेल्या राजकीय समीकरणांसोबत लोकसभा निवडणुकाही झाल्या. देशातल्या एकत्रित एक्झिट पोलनुसार केंद्रात पुन्हा एनडीए सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात येऊ लागला. तर राज्यातल्या एक्झिट पोल्सनं भाजपच सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज व्यक्त केला असला तरी मागच्या वेळेपेक्षा त्यांच्या जागा कमी होतील असं या एक्झिट पोलमधून सांगण्यात येत आहे. कुणी भाजपला 13 जागा दिल्या आहेत तर कुणी 23. भाजपला एक्झिट पोलमधून मिळणाऱ्या जागांचं ॲव्हरेज काढलं तर जवळपास 17 ते 19 जागा मिळताना दिसत आहेत. आता भाजपनं मागच्या वेळी फक्त 2 जागांवर पराभव पत्करला होता. यावेळी मात्र 28 जागा लढवूनही भाजप 20 पार जाईल असा अंदाज काहीच पोलमधून व्यक्त करण्यात येतोय. सर्वात जास्त जागा मिळत असल्या तरी या वजाबाकीमुळे भाजपच्या कपाळाला लागणारा गुलाल काहीसा फिक्का असणार का अशी चर्चा होतीये. पण वेगवेगळ्या एक्झिट पोलमधून भाजपला किती जागा मिळत आहेत आणि नेमक्या कोणत्या कुठल्या जागांवर भाजपच्या विजयाची शक्यताच नाहीये जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सगळ्यात आधी कुठल्या एक्झिट पोलमधून भाजपला किती जागा मिळतील असं सांगण्यात आलंय ते पाहूयात. एबीपी सी वोटरच्या सर्वेनुसार 17 जागा, ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेनुसार 20 ते 22 जागा, न्यूज 18च्या एक्झिट पोलनुसार 23 जागा, TV9 पॉलस्टॅटच्या सर्वेनुसार 18 जागा, पुढारीच्या एक्झिट पोलनुसार 22 जागा, लोकशाही श्री मीडियाच्या एक्झिट पोलनुसार 13 जागा, दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार 20 ते 23 जागा भाजपला मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. आता या 7 एक्झिट पोलपैकी एबीपी सी वोटर, TV9 पॉलस्ट्रॅट आणि लोकशाही श्री मीडिया या 3 पोल्समध्ये भाजपला 20 पेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पण कुठल्याही पोलमध्ये भाजप 23 आकडा ओलांडताना दिसत नाहीये. म्हणजेच मागच्या वेळी 92 असलेला भाजपचा स्ट्राईक रेट यावेळी 82 खाली येऊ शकतो. आता यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पुढारी, लोकशाही श्री मीडिया आणि TV9 पॉलस्ट्रॅट या तिन्ही संस्थांनी जागानिहाय एक्झिट पोल दिले आहेत. या तिन्ही एक्झिट पोलमध्ये भाजपची सरासरी आहे 17 जागा. त्यामुळे बघूयात जागानिहाय पोल्समधून कुठल्या जागा भाजप हमखास जिंकेल असं सांगण्यात येत आहे. तर यातली पहिली जागा आहे ती नागपूरची. पुढारी, लोकशाही आणि TV9 पोलस्ट्रॅट या तिन्ही एक्झिट पोलमध्ये नागपूरची जागा नितीन गडकरी जिंकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. इथं गडकरींची इमेज, संघाची ताकद आणि भाजपचा मतदार इंटॅक्ट राहिला असेल असं या एक्झिट पोलच्या अंदाजांमधून सांगण्यात येत आहे. तिन्ही संस्थांनी भाजप जिंकेल असा अंदाज दिलेली दुसरी जागा आहे वर्ध्याची, जिथं 2 टर्म खासदार असलेल्या रामदास तडस यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. इथं तडस यांच्या विरोधात असलेली अँटी इनकम्बन्सी, शरद पवारांनी ही जागा प्रतिष्ठेची करून लावलेली ताकद या मुद्द्यांचा प्रभाव पडला नसल्याचं एक्झिट पोलच्या अंदाजावरून दिसतंय. तिसरी जागा आहे अकोल्याची. इथं भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली होती, ज्यात धोत्रे जिंकतील असा अंदाज तिन्ही एक्झिट पोलचा आहे. इथं झालेली तिरंगी लढाई आणि संजय धोत्रे यांचा करिश्मा भाजपच्या पथ्यावर पडल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजेच विदर्भात भाजप 3 जागा हमखास जिंकेल असा अंदाज आहे. चौथी जागा आहे बीडची. महाराष्ट्रातली हाय व्होल्टेज लढाई ठरलेल्या बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे बाजी मारतील असं एक्झिट पोल सांगतायत. इथली जातीय समीकरणं शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांच्याऐवजी पंकजा मुंडेंच्या पथ्यावर पडतील असं एक्झिट पोलमधून दिसतंय. 3 एक्झिट पोलमधून मराठवाड्यातून भाजपच्या विजयाची पूर्ण खात्री एकाच जागेवर देण्यात आली आहे. 5वी जागा आहे मुंबई उत्तरची. इथून भाजपचे पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील असा सामना होता, ज्यात गुजराती मतदार, मोदी फॅक्टर या गोष्टींमुळे गोयल निवडून येतील असं म्हणलं जात आहे. 6वी जागा आहे भिवंडीची. तिन्ही एक्झिट पोलनी इथं भाजपचे कपिल पाटील जिंकतील असा अंदाज दिलेला आहे. 2 टर्म खासदारकी, केंद्रात राज्यमंत्रीपद, जातीय समीकरण आणि महायुतीची ताकद कपिल पाटील यांच्या पथ्यावर पडेल असं बोललं जात आहे. तर 7वी जागा आहे पालघरची. इथं झालेल्या तिरंगी लढतीत भाजपच्या हेमंत सावरा यांचा विजय होईल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. इथं बविया आणि ठाकरे गटात झालेलं मतविभाजन आणि हिंदुत्वाचा मुद्दा सावरा यांच्या फायद्याचा ठरेल असं म्हणलं जात आहे. थोडक्यात मुंबई पट्ट्यात भाजप 3 जागा हमखास जिंकेल असं एक्झिट पोल सांगतायत. त्यानंतर बघूयात 8वी जागा धुळ्याची. इथं भाजप विरुद्ध काँग्रेस असा पारंपरिक सामना झाला होता. भाजपनं सलग 3रा सुभाष भामरे यांना संधी दिली,
त्यांच्याविषयी नाराजी असल्याची चर्चा झाली, पण तिन्ही एक्झिट पोलचा कौल मात्र भामरे यांच्याच बाजूनं असल्याचं दिसतं. नवी जागा आहे जळगावची. तिथं उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानं ठाकरे गट भाजपला धक्का देईल अशी चर्चा झाली होती. पण तिन्ही एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 10वी जागा आहे रावेरची. इथं तिन्ही संस्थांनी भाजपच्या रक्षा खडसे जिंकतील अशी शक्यता वर्तवली आहे. इथं असलेला भाजपचा जुना होल्ड, गिरीश महाजन यांची ताकद आणि खडसेंनी पवारांची साथ सोडणं या गोष्टी रक्षा खडसे यांना फायद्यात घेऊन गेल्या असं बोललं जात आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप 5 पैकी 3 जागा हमखास जिंकेल असं सांगण्यात येत आहे. तर 11वी जागा आहे पुण्याची. पुण्यात काँग्रेसच्या रवींद्र दंगेकरांमुळे लढत चुरशीची झाली होती. मतदानाचा आकडाही भाजपची चिंता वाढवणारा होता, पण इथं असलेला मोदी फॅक्टर, भाजपचं केडर या गोष्टी मुरलीधर मोहोळ यांच्या पथ्यावर पडल्या असं म्हणलं जात आहे. म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात भाजप 1 जागा हमखास आणि राज्यात 11 जागा हमखास जिंकेल असा या तिन्ही एक्झिट पोलचा अंदाज आहे. आता थोडक्यात बघूयात अशा कुठल्या जागा आहेत जिथं भाजप जिंकण्याचे चान्सेस किमान 2 एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आले आहेत. पहिली जागा भंडारा गोंदिया. इथून भाजपचे सुनील मेंढे निवडून येतील असा TV9 आणि पुढारीचा अंदाज आहे. दुसरी जागा आहे अमरावतीची. इथून नवनीत राणा यांचं पारडं जड असल्याचा अंदाज TV9 आणि पुढारीनं व्यक्त केलाय. तिसरी जागा आहे जालन्याची. इथंही TV9 आणि पुढारीनं रावसाहेब दानवे यांच्या बाजूनं कौल दिला आहे. चौथी जागा आहे नांदेडची. इथंही TV9 आणि पुढारी या संस्थांनी प्रतापराव चिखलीकर जिंकतील असे एक्झिट पोल दिले आहेत. चौथी जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. इथूनही याच 2 संस्थांनी भाजपच्या नारायण राणे यांच्या पारड्यात कौल टाकला आहे. 5वी जागा आहे नंदुरबारची. इथंही TV9 आणि पुढारीनं भाजपच्या हिनागावी जिंकतील असा अंदाज दिला आहे. 6वी जागा अहमदनगरची. इथं भाजपचे सुजय विखे पाटील जिंकतील असे एक्झिट पोल लोकशाही आणि पुढारी यांनी दिले आहेत. म्हणजेच 6 जागा अशा आहेत जिथं भाजपचं पारडं जड असल्याचा अंदाज 2 एक्झिट पोल व्यक्त करत आहेत. हमखास जिंकणाऱ्या 11 जागा आणि पारडं जड असलेल्या 6 जागा यांची बेरीज केली तर ती 17 जागा अशी येते. आता बघूयात अशा कुठल्या जागा आहेत जिथं भाजप जिंकेल अशी शक्यता फक्त एकाच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येत आहे. या जागांचा धावता आढावा घ्यायचा म्हणलं तर गडचिरोलीमधून अशोक नेते, लातूरमधून सुधाकर शृंगारे, मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा, मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, सोलापूरमधून राम सातपुते, साताऱ्यामधून उदयनराजे भोसले या 7 जागा भाजपच्या उमेदवारांसाठी काठावर आहेत असा अंदाज एक्झिट पोलचा आहे. आता येतो महत्वाचा मुद्दा. अशा कुठल्या 4 जागा आहेत जिथं भाजप हमखास हरेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. यात पहिली जागा आहे चंद्रपूरची. इथं प्रतिभा धानोरकर यांना बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर मिळालेली सहानुभूती, मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळे झालेला वाद आणि जातीय समीकरण हे फॅक्टर धानोरकर यांच्या पारड्यात पडल्याचं सांगण्यात येत आहे. कारण तिन्ही पोल्सनं त्यांच्या नावाला कौल दिला आहे. दुसरी जागा आहे दिंडोरीची. कांद्याचा प्रश्न, शरद पवारांना असलेली सहानुभूती, भाजपच्या भारती पवार यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि स्वतःची लोकप्रिय इमेज याचा फायदा शरद पवार गटाच्या भास्कर बगरे यांना झाल्याचं तिन्ही एक्झिट पोल्सवरून म्हणलं जात आहे. तिसरी जागा आहे ती सांगलीची. इथं 2 टर्म खासदार असलेल्या भाजपच्या संजय काका पाटील यांची हॅट्रिक अपक्ष विशाल पाटील यांच्यामुळे हुकण्याची शक्यता आहे. अँटी इनकम्बन्सी, विशाल पाटील यांच्या मागे तयार झालेली सहानुभूती आणि एक्झुट हे फॅक्टर इथं महत्वाचे ठरल्याचं एक्झिट पोलमधून सांगण्यात येत आहे. 4थी जागा आहे माढ्याची. इथून शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्याकडे घेत उमेदवारी दिली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल महायुतीत असलेली अंतर्गत नाराजी, मोहिते पाटील आणि पवारांनी केलेल्या बेरजा आणि शरद पवार गट आणि मोहिते कुटुंबीय याबद्दल भावनिक लाट तयार करण्यात आलेलं यश यामुळे ही जागा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पथ्यावर पडू शकते असं मत एक्झिट पोलच्या अंदाजांमधून व्यक्त करण्यात येत आहे. थोडक्यात या 4 जागांवर भाजप हमखास हरेल असं TV9 पोलस्ट्रॅट, लोकशाही श्री मीडिया आणि पुढारी या तिन्ही संस्थांचे एक्झिट पोल सांगतायत. आता या सगळ्यावरून एकत्रित अंदाज काय निघतोय तर 17 जागा अशा आहेत जिथं भाजपच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचं एक्झिट पोल मधून सांगितलं जात आहे. तर 11 जागा अशा आहेत जिथं भाजपच्या विजयाची शक्यता धूसर असल्याचं एक्झिट पोल मधून सांगण्यात येत आहे. म्हणजेच भाजप राज्यात सगळ्यात जास्त जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष ठरला तरी मागच्या वेळी फक्त 2 जागा हरणाऱ्या भाजपला यावेळी जवळपास 11 जागांवर पराभवाची शक्यता असल्याचं एक्झिट पोलचे आकडे म्हणतायत असं दिसतंय.
अर्थात एक्झिट पोलचे हे अंदाज किती खरे ठरणार हे 4 जूनला समजेलच. पण तुम्हाला काय वाटतं, 28 जागा लढवणारं भाजप 11 जागांवर डॅमेज होईल का? डॅमेज होणाऱ्या जागा प्रत्यक्ष निकालात वाढतील की कमी होतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.